अपूर्णांक, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन्स असं म्हणतो. या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक पाहतोय. अपूर्णांक म्हणजे काय? जी संख्या पूर्ण नाही त्याला आपण अपूर्णांक असं म्हणतो. उदाहरणार्थ ही तीन, तीन ही संख्या पूर्ण आहे, परंतु तीन छेदस्थानी चार ही संख्या पूर्ण नाही. आणि दुसरं लिहिले मी 3.4, ही सुद्धा संख्या पूर्ण नाही, म्हणजे काय आहे? अपूर्ण आहे. म्हणून हा एक अपूर्णांक आणि हा एक अपूर्णांक. तर हा जो अपूर्णांक आहे त्याला आपण म्हणतो व्यवहारी अपूर्णांक, आणि हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाला आपण म्हणतो दशांश अपूर्णांक. ह्या अपूर्णांकाचे दोन प्रकार आहेत, हा अव्यवहारी अपूर्णांक आणि हा दशांश अपूर्णांक. हे अपूर्णांकाचे दोन प्रकार, कारण का जे पूर्ण नाही त्याला आपण काय म्हणतो अपूर्णांक. हा व्यवहारी अपूर्णांक आणि हा दशांश अपूर्णांक. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय की व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, व्यवहारी अपूर्णांकाचा वजाबाकी आणि गुणाकार कशा पद्धतीने करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. की पहिलं गणित पहा, हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आपण पाहतोय. यातलं पहिलं गणित आपण जर पाहिलं, एक पहा पहिलं गणित, मी दिलं 3 छेदस्थानी 4 अधिक 2 छेदस्थानी 4. हे जर गणित मला सोडवायचं असेल तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये पहा याचा छेद काय आहे, समान आहे, म्हणून त्याची अंशाची बेरीज करा. 3 अधिक 2 छेदस्थानी 4 मग यांची बेरीज येते 3 आणि 2 5, 5 छेदस्थानी 4. जेव्हा छेद समान असतो त्यावेळेस त्यांची अंशाची बेरीज करा. मग मी दुसरं गणित दिलं तुम्हाला की पहा की काय, 7 छेदस्थानी 3 अधिक 4 छेदस्थानी 3. याही गणितामध्ये काय करतो आपण, छेद समान आहे म्हणून अंशाची बेरीज करा. छेदस्थानी 3 7 आणि 4 11 छेदस्थानी 3. हे समजलं? परंतु दुसरं गणित जर मी तुम्हाला दिलं की काय पहा, मी दिलं 3 छेदस्थानी 4 अधिक 2 छेदस्थानी 5, परंतु या गणितामध्ये छेद समान आहे का? नाही. म्हणून याचा काय करा, तिरकस गुणाकार करा. मग तिरकस गुणाकार करीत असताना 3 × 5 छेदस्थानी 4 × 5 अधिक 4 × 2 अंशाने छेदाचा आणि छेदस्थानी 4 × 5, बरोबर आहे. मग पहा यांची बेरीज, यांचा गुणाकार येतो 5 × 15 छेदस्थानी 20 अधिक 4 × 2 8 छेदस्थानी 20. मग यांचा गुणाकार केला, यांची बेरीज बघा किती येते, यांची जर बेरीज केली 15 × 8 23 छेदस्थानी 20. समजलं कशा पद्धतीने सोडवलं आहे? आपण आणखी उदाहरणं पाहूया की हा पहा, मी दुसरं गणित दिलं तुम्हाला की 3 छेदस्थानी 5 अधिक 2 छेदस्थानी 7. हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. तर याचाही छेद समान आहे का? मग याचा छेद समान नसेल तर आपण याही पद्धतीने करू शकतो. या दोन्हीचा गुणाकार किती येतो, 7 × 3 = 21 अधिक या दोन्हीचा गुणाकार किती येतो, 10 आणि या दोन्हीचा गुणाकार किती येतो, 35. मग तो छेदस्थानी मांडला, मग या दोन्हींची बेरीज किती येते, 31 छेदस्थानी 35. समजलं आपल्याला कसं पद्धतीनं सोडवायचं आहे ते? मी पुन्हा दुसरं गणित दिलं तुम्हाला की 5 छेदस्थानी 7 अधिक 6. हेही गणित सोडवायचं असेल तर मी काय करतो, की जर सोडवायचं असेल तर बघा, या याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. म्हणून याचा गुणाकार येतो 5 अधिक या दोन्हीचा गुणाकार येतो 42 छेदस्थानी 7 × 1 = 7. मग या दोन्हींचा गुणाकार किती येतो, या दोन्हींची बेरीज येते 47 छेदस्थानी 7. अशा पद्धतीने आपल्याला ही गणितं सोडवता येतात. म्हणून व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज होते, जर छेद समान नसेल तर आपल्याला त्यांचा छेद समान करून घ्यावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला व्यवहार अपूर्णांकाची काय करता येते, बेरीज. आता मी व्यवहार अपूर्णांकाची जर वजाबाकी जर विचार केला आपण, तर पहा जर आपण वजाबाकीचं जर गणिताचा विचार केला तर पहिलं गणित आपण घेतोय की काय, की वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी आपल्याला करायची आहे. त्यातलं मी पहिलं गणित घेतलं की काय, 9 छेदस्थानी 5
वजा तीन छेद स्थानी पांच जशा पद्धति ने अपन बेरीज करीत होतो त्याच पद्धतीने पहा यांचा काय आहे छेद समान आहे म्हणून यांच्या अंशांची वजाबाकी करा छेदस्थानी किती येतो पांच म्हणून नऊ मधून तीन गेले सहा छेदस्थानी पांच समजलं। त्यानंतर मी दुसरं गणित तुम्हाला दिलं की काय की वजाबाकी आणि बेरीज करत असताना जर पाया समान असेल तर अंशांची बेरीज कर पाया समान असेल तर किंवा छेद समान असेल तर काय होते अंशांची जर इथं वजाबाकी असेल तर वजाबाकी होते बेरीज असेल तर बेरीज होते। मी तुम्हाला दुसरं गणित दिलं वजाबाकीचं की काय दहा छेदस्थानी तीन वजा नऊ छेदस्थानी तीन याही ठिकाणी काय आहे छेद पायास म्हणजेच छेद समान आहे म्हणून दहा वजा नऊ छेदस्थानी तीन बरोबर एक छेदस्थानी तीन समजलं। त्यानंतर मी तुम्हाला असं गणित दिलं जर बारा छेदस्थानी पाच वजा तीन छेदस्थानी दहा आता ह्यांचा छेद समान आहे का नाही तर आपल्याला ह्यांचा छेद समान करून घ्यावा लागेल। मग छेद समान करत असताना पहा हे पाच आहे हे दहा आहे म्हणजे या दहा जर छेद करायचा असेल तर या संख्येला आपल्याला दोनने गुणावं लागेल मग अंशाला देखील आपल्याला कितीनं गुणावं लागेल दोनने गुणावं लागेल म्हणून येईल हिथं दोनने जर गुणलं आणि हिथं कितीनं एक पाच दोन्ही दहा मग या अंशाला देखील दोननं गुणा किती येतं चोवीस वजा तीन छेदस्थानी दहा दहा एक दहा आता छेद समान झाले म्हणून चोवीस वजा तीन छेदस्थानी दहा बरोबर किती येतं चोवीसमधून तीन गेले एकवीस छेदस्थानी दहा अशा पद्धतीने आपल्याला वजाबाकीची गणितं सोडवता येतात। म्हणून मी पुन्हा दुसरं गणित दिलं तुम्हाला वजाबाकीचं तीन छेदस्थानी सात वजा पाच छेदस्थानी सहा यांचा छेद समान आहे का मग आपण यांचा तिरकस गुणाकार करतो पहा पाच जसं इथं पाचने ह्या दहाला भाग जात होता म्हणून आपण इथं काय केलं या पाचला दोनने गुणलं पण इथं तसं होत नाही म्हणून एक काम करा या दोन्हीचा गुणाकार इथं बेचाळीस मांडा या संख्येला गुणा साहित्रिक अठरा वजा साता पाचा पस्तीस मग अठरामधून पस्तीस गेले या दोन्हीतला फरक किती येतो सतरा छेदस्थानी बेचाळीस परंतु अठरापेक्षा पस्तीस मोठी संख्या आणि तिचं चिन्ह वजा आहे म्हणून या ठिकाणी किती येतं वजाचं चिन्ह। अशा पद्धतीनं आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करता येते असे अनेक व्हिडिओ। आता तुम्हाला एक दुसरं गणित देतो मी की दहा छेदस्थानी सात वजा एक हे जर गणित सोडवायचं असेल तर आपण काय करतो काय याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे एक आहे याचा तिरकस गुणाकार करत असताना आपण काय करतो दहाने ह्याला गुणलं दहा वजा ह्या सातला सात छेदस्थानी या दोन्हीचा गुणाकार किती येतो सात म्हणून दहामधून सात गेले खाली राहिले तीन तीन छेदस्थानी सात म्हणून अशा पद्धतीने आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करता येते। म्हणून व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज करत असताना जर छेद समान असेल आणि त्यांचे बेरीज असेल तर काय करा अंशाची बेरीज करा आणि वजाबाकी असेल तर अंशाची वजाबाकी करा। अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मैत्री मॅथ्स या परिवारामध्ये सामील व्हा। धन्यवाद। व्यवहारी अपूर्णांकाचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो काय करतो गुणाकार आणि आपल्याला भागाकार करत असताना पहा मी पहिलं गणित दिले व्यवहारी अपूर्णांकाचं तीन छेदस्थानी पाच गुणले चार छेदस्थानी सात अशा पद्धतीचं गणित असेल तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी मांडा। जर अंशाने छेदायला आणि छेदातनं अंशाला एखाद्या संख्येने भाग जात असेल त्याला आपण काटाकाठी म्हणतो जर जात असेल तर घालवा अन्यथा अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी चार त्रिक बारा आणि साता पाचा पस्तीस हा व्यवहार्य अपूर्णांकाचा काय झाला गुणाकार। मी दुसरं गणित दिलं तुम्हाला की चार छेदस्थानी पाच गुणले आठ छेदस्थानी बारा तर आपण मांडणी करत असताना काय करतो अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी। आता अंशाने छेदानाने छेदाने अंशाला भाग जात असेल तर आपल्याला भाग घालवायचा आहे म्हणून चार एक चार चार त्रिक बारा चार एक चार चार त्रिक बारा म्हणून काय आलं
एक गुणोले आठ छेदस्थानी एक गुणोले सॉरी पांच गुणोले तीन म्हणून आठ छेदस्थानी पंधरा ह्यांचा गुणाकार आला. किती सोपी गणित आहेत व्यवहार या पूर्णांकाचं. याच पद्धतीनं आपल्याला जर गणित करायचं असेल भागाकाराचं गुणाकार अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. मग मी तुम्हाला एक गणित दिलं भागाकाराचं जर गणित आपल्याला करायचं असेल मी असं लिहिलं या ठिकाणी घेतो आपण भागाकाराचं गणित. जर पहा मी असं लिहिलं गणित चार छेदस्थानी पाच भागिले तीन छेदस्थानी दोन हे जर गणित सोडवायचं असेल तर पहा जर भागाकार असेल तर त्याचं गुणाकाराच्या रूपामध्ये मांडणी करा म्हणून हे चार छेदस्थानी पाच आहे असं आणि ही जी संख्या आहे या भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करा ही संख्या वर घ्या आणि ही संख्या खाली घ्या म्हणजे छेदस्थानी अंशस्थानी घ्या आणि अंशस्थानची संख्या छेदस्थानी घ्या. हे समजलं. मग आपण जसं सोडवतो तशाच पद्धतीनं सोडवा. या दोन्हीचा गुणाकार किती येतो आठ आणि या दोन्हीचा गुणाकार किती येतो पंधरा. या पद्धतीनं आपल्याला भागाकाराचं गणित सोडवता येतं. आपण दुसरं एक गणित पाहूया भागाकाराचं. तीन छेदस्थानी दहा भागिले सहा छेदस्थानी पाच. मग याची मांडणी कशी करणार आपण. तीन छेदस्थानी दहा या भागाकाराचं आपण गुणाकारामध्ये अंशस्थानची संख्या छेदस्थानी आणि छेदस्थानची संख्या अंशस्थानी पाच छेदस्थानी सहा. मग आपण बघतो याच्यातनं एका संख्यांना भाग जात असेल तर भाग घालवा. तीन एक तीन तीन दोन्ही सहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा. मग लक्षात आलं असेल अंशस्थानी एक गुणोले एक आणि खाली दोन गुणोले दोन. मग एकी एक एक आणि दोन दोन चार म्हणजे अशा पद्धतीने यांचा हा गुणाकार येतो. समजलं. आणखी एक उदाहरण आपण भागाकाराचं पाहूया की तीन छेदस्थानी पाच भागिले वजा दोन छेदस्थानी सात. मग काय करतो आपण. वजा तीन छेदस्थानी पाच गुणले सात छेदस्थानी वजा दोन. अंशस्थानी संख्या छेदस्थानी आणि छेदस्थानी संख्या अंशस्थानी ह्याच्यात भाग जातो का काटाकाटी होते का नाही. सात्रिक एकवीस आणि पाच दोन्ही दहा. हे समजलं. एक ऋण आणि एक धन असेल तर त्यांचा गुणाकार हा ऋण संख्या येतं. मग याचा आपल्याला एकवीस छेदस्थानी दहा ह्याने याला भागलं वजा वजा अधिक म्हणून उत्तर येतं एकवीस छेदस्थानी दहा. अशा पद्धतीने आपल्याला भागाकाराचा व्यवहार्य पूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार करता येतो. गुणाकारामध्ये आणखी एक मी उदाहरण जर घेतलं तीन छेदस्थानी पाच गुणोले चार छेदस्थानी सहा तर आपल्याला कसं सोडवतो. अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. तीन गुणोले चार आणि पाच गुणोले सहा चार त्रिक बारा आणि सहा पंचे तीस. यालाही आपल्याला अतिसंक्षिप्त रूप देता येतं कारण बे सही बारा बे एक बे बे पंचे दहा म्हणजे सहा छेदस्थानी पंधरा याचं उत्तर येतं. समजलं व्यवहार्य पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. तर असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.